एरंडेल तेल एकमेव असं औषध आहे की जे लिव्हरपर्यंत जाऊन काम करतं आतमध्ये जे अडकलेलं आहे हे खेचून बाहेर आणण्याचं काम फक्त एरंडेल तेलच करतं बाकी चूर्णं खूपच आहेत कायम घेण्यासाठीची चूर्णं आहेत केवळ संडा साफ होणं अपेक्षित नाही आहे कोठा साफ होणं अपेक्षित आहे नेहमीचा संडा साफ होणं वेगळं आणि कोठा साफ होणं होणं वेगळं म्हणून वर्षातनं दोनदा एरंडेल तेलाचा कार्यक्रम हा झालाच पाहिजे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले एरंडेल तेल कसं घ्यावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो त्यामुळे आजचा एपिसोड एरंडेल तेल घेण्यासाठी आहे एरंडेल म्हटलं की अगदी कपाळाला आठ्या आणि नाकाला मुरड पडते काय तो घाणेरडा वास अह पण पूर्वीचं एरंडेल तेल जे होतं ना हे अनफिल्टर अनरिफाईंड होतं म्हणून त्याला खूप वास यायचा परंतु आता जे पॅकिंगमध्ये आहे हे सगळं फिल्टर केलेलं एरंडेल तेल आपल्याला मिळतं त्यामुळे ते त्याला वास घाण खूप कमी आहे एरंडेल तेलाचा सगळ्यात मोठा दोष हाच आहे की ते घेताना गिळवत नाही एरंडेल तेल घेताना एका वाटीमध्ये आपल्याला जेवढा हवा तो डोस ॲडजस्ट करून घ्यायचा आणि दुसऱ्या हातामध्ये लिंबू पाणी घ्यायचं एरंडेल पिऊन टाकायचं आणि वर लिंबू पाणी लगेच प्यायचं म्हणजे एरंडेलामुळे तयार झालेला आतला औषधपणा जो असतो हा सगळा औषधपणा या लिंबू पाण्याने निघून जातो म्हणजे मग मं त्याची गिळगिळीतपणा जो आहे हा लागत नाही एरंडेल घेताना रात्रीचं घ्यायचंच नाही हे पहाटे घ्यायचं चारचा गजर लावायचा आणि एरंडेलाचा फुल डोस घ्यायचा आणि सहा वाजता पोटात गजर सुरू होतो आणि दोन नंबर साफ होतं तीन ते चार वेळा जुलाब होतात ॲडल्ट डोस जो आहे प्रौढांसाठीची जी मात्रा आहे प्रौढ म्हणजे वीस वर्ष ते ऐंशी वर्ष सगळ्यांसाठी डोस एकच आहे साधारणपणे सहा चमचे म्हणजे तीस मिलीची जी बाटली मिळते ही अख्खी बाटली गरम पाण्याबरोबर घेतली तरी चालते पूर्वीच्या काळी एरंडेल तेल देण्याची जी प्रथा होती ही वर्षातनं दोनदा एरंडेल तेलाचा कार्यक्रम असायचा साधारणपणे वसंत ऋतू आणि शरद ऋतू ह्या दोन ऋतूमध्ये एरंडेल तेल घ्यावं पित्तासाठी ही सगळ्यात चांगली चिकित्सा आहे या दोन ऋतूमध्ये हे पित्त शरीरातनं बाहेर काढावं असं आमच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आता वसंत ऋतू आणि शरद ऋतू कसा कळणार दोन सण सांगतो वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो तेव्हा चैत्र पाडवा हा महत्त्वाचा सण असतो आणि शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा हे दोन सण तर तुमच्या लक्षात राहतील म्हणजे चैत्र पाडवा आणि कोजागिरी पौर्णिमा या सणांच्या अगोदर दोन चार दिवस मागे पुढे एरंडेल तेलाचा कार्यक्रम घरात एका दिवशी सगळ्यांनी करायचं नाही हा एका दिवशी एकाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्याने तिसऱ्या दिवशी तिसऱ्याने असा कार्यक्रम करावा म्हणजे संडास रिकामा मिळतो ओ नाहीतर गडबड व्हायची एकाच संडासामध्ये चार जणं कशी जाणार त्यामुळे ही सावधगिरी बाळगायची कारण सगळ्यांनी पहाटे चार वाजता औषध घेतलं प्रकृतीनुसार साधारणपणे दोन तासात हे लागू पडतं आणि पहिला वेग जो असतो हा नॉर्मल संडासचा असतो दुसरा वेग जो असतो हा कफमिश्रित संडास पडून जातो तिसरा वेग जो असतो हा पित्ताचा असतो जळजळीत संडासला होतं आणि चौथा वेग जो असतो हा निवळ पाणी पडतं ह्याला वात म्हणतात म्हणजे पहिला कफ पडतो नंतर पित्त पडतं आणि नंतर वात निघून जातो पाचवा वेग आलाच तर तो फक्त गॅसचा असतो या उपर वेग येत नाहीत त्यामुळे कोठ्याला आपल्या मानवणारं एरंडेल तेल घ्यावं आणि एरंडेल तेल घेताना नंतर मग चेहरा एरंडेल घेतल्यासारखा असतोच त्याला काही पर्यायच नाही एरंडेल तेलाच्या कॅप्सूल पण बाजारात विकत मिळतात परंतु त्यात एवढ्या परिणाम परिणामकारक नाहीत असंही लक्षात येत आहे एरंडेलाची चव जी आहे ही जिभेपासून सुरू होते सबलिंग्यल ॲक्शन त्याची जी आहे ना ती तशीच सुरू झाली पाहिजे अहो कॅप्सूल घेतली तर, हो तर ती पोटाच्या दुसऱ्या भागात जाऊन फुटणार आणि तिथनं त्याची ॲक्शन सुरू होणार जिभेला कळलंच नाही आणि औषध पोटात गेलं तर मेंदूला समजणार कसं अहो त्याचे जिथे द्वारपाल आहेत त्यांना समजत समजत अन्न आणि औषध पोटात गेलं तर आयुर्वेद म्हणतो की ते औषध लगेच लागू पडायला सुरुवात होते नाहीतर आयुर्वेदाचं औषध मी घेतलं तर माझ्या मुलाला लागू पडेल की काय अशी भीती असते त्यामुळे आयुर्वेदातली औषधं झटकन काम करण्यासाठी त्याची ॲक्शन पण त्याच पद्धतीमध्ये झाली पाहिजे मग कॅप्सूल फॉर्ममधली औषधं जी आहेत ना ही शक्यतो घेऊच नाही आणि जर जा घ्यायचीच झाली तर ती कॅप्सूल उघडायची आणि आतली पावडर जी असते ही एकतर मधातनं तुपातनं नाहीतर पाण्यातनं लिंबू पाण्यातनं जे अनुपान सांगितलं असेल त्याबरोबर घ्यावीत म्हणजे निश्चितपणे चांगला गुण यायला सुरुवात होते तोंडापासून औषध सुरू झालं पाहिजे त्याचं पचन तोंडापासून सुरू झालं पाहिजे एरंडेल तेलाचं देखील तसंच आहे रात्री झोपताना देखील हा कार्यक्रम केला तरी चालतो फक्त कधीतरी रात्रभर किंवा अधेमध्ये ढेकर येत राहतात त्या ते एरंडेल तेलाच्या असतात आणि मग ती झोप पण बिघडते आणि झोप अर्धवट राहिली की पुढे पचनही बिघडतं त्यामुळे झोप पूर्ण करून घ्यावी आणि पहाटेच्या वेळेला चारचा गजर लावून औषध घ्यावं चार वेळा जुलाब होणार एरंडेल तेलाच्या बाबतीमध्ये आणखीन एक सूचना किंवा आणखीन एक काळजी अशी घ्यावी लागते एरंडेल हे रिकाम्या पोटी घ्यायचं असतं त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला पहाटे चार वाजता एरंडेल घ्यायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री काहीही जेवायचं खायचं नाही जे जेवायचं आहे हे संध्याकाळी सात वाजता संपलं पाहिजे अगदीच घ्यायची असेल तर खिचडी घ्या डाळ तांदळाची खिचडी घ्या किंवा गरम गरम पेज पिऊन थांबला तरी चालू शकेल पण तीसुद्धा संध्याकाळी सातच्या आहात सात नंतर सगळं तोंडाला कुलोप मग पहाटे चार वाजता घेतलेलं एरंडेल हे अतिशय चांगलं काम करतं आणि पोटात साठलेला सगळ्याच्या सगळा पित्ताचा कफाचा भाग हा मला वाटते बाहेर काढला जातो एरंडेल तेल एकमेव असं औषध आहे की जे लिव्हरपर्यंत जाऊन काम करतं आतमध्ये जे अडकलेलं आहे हे खेचून बाहेर आणण्याचं काम फक्त एरंडेल तेलच करतं बाकी चूर्णं खूपच आहेत कायम घेण्यासाठीची चूर्णं आहेत केवळ संडा साफ होणं अपेक्षित नाही आहे कोठा साफ होणं अपेक्षित आहे नेहमीचा संडा साफ होणं वेगळं आणि कोठा साफ होणं होणं वेगळं म्हणून वर्षातनं दोनदा एंडेल तेलाचा कार्यक्रम हा झालाच पाहिजे जो पूर्वीच्या काळी होता त्याची फक्त आठवण करून देतो शरद ऋतू आणि वसंत ऋतू या दोन ऋतूंमध्ये आपल्याला एंडेल तेलाचा पुन्हा एकदा सामुदायिक कार्यक्रम करायचा आहे याला म्हणतात विरेचंद एरंडेल तेल मोठ्यांसाठी तीस मिली म्हणजे सहा चमचे आणि लहानांसाठी त्याचा अर्धा डोस म्हणजे पंधरा मिली म्हणजे तीन चमचे लहान म्हणजे किती वयवर्ष आठ ते वयवर्ष अठरापर्यंत तीन ते चार चमचे सहजपणे घ्यावं नाहीतर काय होतं ह्या फुल डोसमध्ये जर औषध घेतलं गेलं नाही तर त्याचा उपयोगच काही होणार नाही घ्यायचं तर पूर्ण डोसमध्येच घ्यायचं नापेक्षा नुसतं रोज संडासला साफ होण्यासाठी बाकीची औषधं आहेतच एरंडेल हे पूर्ण मात्रेतच घ्यावं लहान मुलांसाठी आठ वर्ष ते अठरा वर्ष तीन चमचे अठरा वर्ष ते एकवीस वर्ष चार चमचे आणि त्याच्यावर सगळ्यांसाठी सहा चमचे अगदी लहान मुलांना संडासला साफ होत नाही काही वेळा चार चार दिवस संडासला होत नाही अगदी लहान म्हणजे किती वय वर्ष सहा सहा महिने ते एक वर्ष दोन वर्षपर्यंत अगदी चार पाच सहा वर्षापर्यंत घेतलं तरी चालेल ही जी कु बालकं असतात ह्या बालकांमध्ये देखील कॉन्स्टिबेशनचा प्रॉब्लेम असतो आणि अशा मुलांना काय करावं अशा मुलांना एरिनेल द्यावं की नको हो द्यावं एक चमच्यापासून सुरुवात करावा रसी असी मात्र असं म्हटलं आहे एक चमचा देऊन त्याच्या कोठ्याला किती मानवतं हे बघावं एका चमच्यानं झालं नाही दुसऱ्या दिवशी दोन चमचे द्यावं दोन चमच्याने समजा एक दोन वेळा पातळ झालं तर मग परत एक ते दीड चमचा या प्रमाणात औषधाचा डोस ॲडजस्ट करावा एकदम जर डोस वाढवला तर कदाचित लूज मोशन जास्ती होण्याची शक्यता असते त्यामुळे लहान मुलांमध्ये दोन चमच्याऐवजी एका चमच्याने सुरुवात करावी गरज लागली तर पुढे दोन चमचे नाहीतर तीन चमचेसुद्धा ज्याचा कोठा जड असेल त्याला तेल जास्ती लागेल आणि लहान मुलांमध्ये एरिंडेल तेलाच्या तेल खोबरेल तेल ट्राय करावं दोन दोन चमचे दोन वेळा तीन वेळा घेतलं तरीही चालू शकतं खोबरेल हे आहारीय द्रव्य आहे हे औषध नाही औषध हे जपून वापरायचं वैद्यांच्या सल्लान वापरायचं आहार आपल्याला मनाजोगा करा करावा इच्छा असेल तेव्हा आणि जे आवडेल ते त्याला आहार म्हणतात आणि इच्छा नसताना आणि जबरदस्तीने घेतलं जातं त्याला औषध म्हणतात म्हणूनच एरंडेल घेतल्यानंतर नाक मोडावं असं वाटतं ते यासाठीच कारण ते औषध आहे जपून वापरा एरंडेल तेलाचा आणखीन एका रीतीने वापर करता येतो ते अगदी जन्मलेल्या बाळाला जन्मलेलं बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याच्या पोटात आईच्या गर्भजलातला काही अंश किंवा त्याच्या विषयेचा काही अंश ज्याला मेकोनियम म्हणतात तो पोटात गेलेला असतो जो अत्यंत चिकट असतो जो बाहेर आल्यानंतर जो बाहेर येणं अपेक्षित असतं त्यामुळे सुवर्णप्राशन संस्कार झाल्यानंतर म्हणजे काय तर बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध देण्या अगोदर बाळाला सुवर्णलेहन करायचं सांगितलेलं आहे ते कसं करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे हे सुवर्णलेहन झाल्यानंतर त्या दिवशी रात्री अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सहा थेम एरंडेल पोटात द्यावं बाळाला जन्मलेल्या बाळाला सहा थेम एरंडेल जेव्हा दिलं जातं तेव्हा या बाळाच्या पोटात तयार झालेलं सगळं जे काही मलं आहे जो साठलेला आहे नऊ महिन्यांचा हा सगळा मल बाहेर पडून जायला मदत होत असते आणि पोट पोट त्याचं रिकामं झालं की बाळ रडत नाही आणि छानपैकी आईचं दूध पितं हे अजिबात विसरू नका जन्मलेल्या बाळाला कोणतीही औषध देऊ नका हे सत्य असलं तरीसुद्धा एरंडेल पहिल्या दोन चार दिवसामध्ये जर दिलं तर पुढे सहा महिन्यामध्ये में त्याला कोणत्याही प्रकारचं कॉन्स्टिपेशन होत नाही हा अनुभव आहे त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून एरंडेल तेल मुलांना जरूर द्यावं ज्या मुलांना वारंवार कॉन्स्टिपेशन व्हायची सवय आहे म्हणजे चार दिवस सहा दिवस संडासला होतच नाही अशांसाठी काय करावं यांना एक चमचा एरंडेल रोज द्यावं अगदी एक वर्ष ते सहा वर्षपूर्णच्या मुलांना एक चमचा एरंडेलापासून सुरुवात करावी एका चमच्याने जर त्यांना सॅटिस्फाईड संडास झालं तर ठीक आहे नाहीतर दोन चमचे करावं तीन चमचे केलं तरी देखील चालू शकेल प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कोठ्यानुसार हे एरंडेल वापरलं तरी चालतं एरंडेल वापरण्याचा आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे संडासचा मार्ग सुपारी एवढा कापूस घेऊन त्याच्यावर एरंडेल घालावं आणि ते संडाशा जागेला लावून ठेवावं याने देखील गुदमार्गातून हे एरंडेल शोषलं जातं आणि जेवढा अपेक्षित परिणाम आहे तेवढा दिसायला मदत होते एरिंडेल तेल पोटात देण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे नाभी मार्ग नाभीवर देखील जसं गुदमार्गावर एरंडेल तेल घातलेला कापूस ठेवतो तसाच नाभीवर देखील जर कापूस ठेवला आणि त्याच्यावर एरंडेल घातलं एखादं पान ठेवलं आणि ते चिकटपटीन चिकटवून टाकलं तरी देखील हे एरंडेल तेल नाभीतनं आत शोषलं जातं आणि नाभीतनं शोषलेलं तेल देखील परिणाम तेच दाखवतं करून तर बघा एरंडेल तेल हे अत्यंत चांगलं बहुगुणी अल्पमोली औषध आहे हे जर औषध नियमितपणे केलं तर पोटाचे आजार काही होत नाहीत आणि त्यामुळे नाक मोरडून एरंडेल घेण्यापेक्षा स्वखुशीने एरंडेल घ्यावं आणि शंभर वर्ष निरोगी जगावं धन्यवाद